संगमनेर तालुका दूध उत्पादन प्रक्रिया संघाची दर्जेदार उत्पादन राजहंस दूध, राजहंस सुगंधी दूध, दही, ताक, दूध, लस्सी, खीर, खवा आणि पेढ्यासोबत राजहंस श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजामुन, रसगुल्ला, सोनपापडी, अंजीर मलई आणि मँगो बर्फी, मँगो ड्रिंक, राजहंस अक्वा, राजहंस शुद्ध सात्विक पौष्टिक कवितानंद। पाथर्डीच्या रुद्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष हिंदकुमार आवटी, नगरसेवक प्रवीण राजगुरु, नामदेव लबडे, मंगल कोकाटे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, मिठूबाई शेख, शेवगावचे भाजपा तालुका अध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, माजी समाज कल्याण सभापती पांडुरंग खेडकर, चारुदत्त वाघ, कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, खरेदी विक्री संघाचे संचालक मधुकर काटे, महादेव जायभाय आदींसह प्रमुख मान्यवरांची व्यासपीठावर हजेरी होती। तर याप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार, कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव आणि उत्कृष्ट कामगारांचा गौरव असा कार्यक्रमही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। चालू गळीत हंगामामध्ये 5,02,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप उद्दिष्टापेक्षा अधिक झालंय। दैनंदिन सरासरी गाळप 2,888 टन झालंय, तर 2,150 रुपये प्रतिटन भाव दिलाय अशी माहिती प्रास्ताविक करताना कार्यकारी संचालक जालिंदर पवार यांनी दिली आहे। यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या 4 कारखाने चालू आहेत, त्याच्यापैकी आज आपण बंद करतोय। आज सांगत आहे आपले शेजारचा ज्ञानेश्वर कारखाना चालू आहे, 50,000 टन ऊस राहिलाय आणि ते 15 तारखेला बंद करतायत। मुळा कारखाना चालू आहे, 80,000 टन ऊस राहिलाय आणि ते देखील साधारणतः 25 मे किंवा 31 मेला बंद होत आहेत। आणि अशोक कारखाना एक आहे की तिथेही ऊस राहिलेला आहे, पण तोही कारखाना 31 मे किंबहुना जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालणार आहे अशी परिस्थिती आहे। आपल्या कारखान्याच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर आपला कारखाना 2 नोव्हेंबरला सुरू झाला आणि आज आपण सांगता करतोय आणि आज एक शेवटचा स्ट्रोक आपला होईल 500-600 हजार टनाचा आणि आज शेवटचा दिवस आपला हंगामाचा होईल। एकूण परवा अखेर 187 दिवस झालेत किंवा आज आपला 188 दिवस पूर्ण झालेत आणि उद्या 189व्या दिवशी आपल्या गाळपाचा समारोप होईल। या हंगामामध्ये आपण जे काही गाळप केलंय तर साधारणतः 5,02,000 मेट्रिक टनाचं गाळप झालंय। सरासरी साखर उतार आपला 10.63% एवढा आलेला आहे। उतारा मात्र गंगाबाई कारखाना सोडला तर बाकी कारखान्याच्या तुलनेने आपण बऱ्याच प्रमाणात कमी आहोत। त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याकडं जी काही ऊस तोडण्याची मागणी असते तर साधारणतः 12 महिने 11 महिने झाले की लोकांना वाटतं आपला ऊस तुटला पाहिजे आणि त्यामुळं आपण उतारात कमी राहतो। परंतु याही कारखान्याने ज्यावेळेला एकदम तोडणीचा प्रोग्राम आपण तंतोतंतपणे पाळला, अर्थात ऊसाच्या काही जाती होत्या त्यावेळेला आपण 11.60% रिकव्हरीला गेलेलो आहोत। म्हणून अशा परिस्थितीत देखील आपण 5,02,000 गाळप केलंय। खरं म्हणजे या कारखान्याने यापूर्वी एकदा 5,17,000 मेट्रिक टनाचं गाळप केलं, तर त्यावेळेला तो कारखाना 217 दिवस चालला होता आणि त्यावेळेला आपलं जे सरासरी गाळप होतं ते साधारणतः 2300-2350 होतं। परंतु आत्तापर्यंतच्या सगळ्या हंगामाचा उच्चांक यावर्षी झाला तो म्हणजे आपलं सरासरी गाळप 2888 मेट्रिक टन एवढं प्रचंड पडलं। म्हणजे 2500 टनाची कारखाना आहे पण 2888 टन आपलं सरासरी गाळप पडलं, म्हणजे बंद तास सोडून म्हणजे एवढा आपण मोठी अचीवमेंट केलेली आहे। आपण ऊसाचं जे पेमेंट केलं तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे काही सभासदांनी मंडळींनी 2500-2300 रुपयाचा आग्रह धरला, परंतु ऊसाची उपलब्धता आणि भविष्यातील साखरेचे दर विचारात घेता आपण 2150 वर ठाम राहिलो आणि नंतर परिस्थिती अशी झाली की कोणाला 2150ही देता आलं नाही, पार जे 2500 देत होते ते 1900 वर आले, पुढं कुणी 1800 वर आले। कोणत्या कारखान्याचे दर नाही सांगणार मी, पण अनेक कारखान्याने काय काय केलंय तर त्या संदर्भात आपण बोलण्यापेक्षा आपण 2150 प्रमाणे
पेमेंट करू शकलो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यामधील संयुक्त बैठकीनंतर साखर कारखानदारीच्या अनेक समस्यांवर तोडगा निघू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त साखर उत्पादन होऊन अपेक्षेपेक्षा ऊसाचं वजनही जास्त भरलंय. चालू हंगामातील अडीअडचणींचा विचार करून पुढील हंगामाचं नियोजन करू अशी भावना आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केली. अडीअडचणी असतील यातून मार्ग काढताना मागच्या आठवड्यात नगरला बँकेचे चेअरमन असतील, MD असतील, त्यात काही आपले संचालक आणि व्हाईस चेअरमन आम्ही सर्व मंडळी गेलो होतो. ऊसाच्या पेमेंटच्या संबंधात असतील ज्या काही अडचणी या ठिकाणी सांगितलं, दिल्लीला आणि मुंबईला पुण्याला अशा तीन ठिकाणी गडकरी साहेबांनी शरद पवार साहेबांनी या ठिकाणी मीटिंग घेतला. आणि हा फक्त आपल्या कारखान्याचा प्रश्न नाही, हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशातील साखरेच्या भावाबाबतचा प्रश्न आहे. ते मला खात्री आहे दोन्ही शासन केंद्र आणि राज्य एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी निर्णय घेतील आणि आपल्या सर्व साखर कारखानदारांना आणि ऊस उत्पादकांना या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका निश्चितच या ठिकाणी असणार आहे. आणि मला खात्री येणाऱ्या काळामध्ये या अडचणी दूर होतील. मंडळी आहे अतिशय अडचणीतून हा कारखाना आपण बघितला. मागच्या वर्षी खूप अडचणी आल्या, परंतु जे काही गाळप केलं आपण आणि ह्या वर्षी जे विक्रमी केले आणि भविष्यात आपल्याला पुढच्या वर्षीचं मोठं नियोजन या ठिकाणी करायचं आहे. कारण की जे आपले अंदाज होते शेतकी विभागाचे आणि कारखान्याच्या प्रशासनाचे संचालक मंडळाचे, ते सर्व बाजूला राहिले आणि इतकं मोठं एकरी सरासरीपेक्षा जास्त साखरेचं उत्पादन निघाल्यामुळं पुढील गळीत हंगामामध्ये ऊसाची मोठी उपलब्धता पाहता येत्या ऑक्टोबर महिन्यापासूनच गाळप हंगाम सुरू करावा लागेल. यंत्रसामुग्रीमध्ये तांत्रिक सुधारणा करून उपलब्ध यंत्रसामुग्रीवर अधिक क्षमतेनं गाळप करण्याचा निर्णय संचालक मंडळ घेईल असा विश्वास यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केला. परंतु निश्चितच आपल्याला भविष्यात या ठिकाणी खूप मोठी वाटचाल करत असताना आगामी हंगाम आपल्याला आणखी चांगला या ठिकाणी करायचा आहे. त्याबद्दल कारखाना मला वाटतं पुढच्या वर्षी लवकरच म्हणजे ऊसाचा या ठिकाणी कार्यक्षेत्र असेल किंवा जे आता लागवड होणार आहे हे सर्व बाबी बघितल्या तर मला वाटतं ऑक्टोबरमध्येच या ठिकाणी कारखाने सुरू करावे लागणार आहे. शेतकरी विभाग ज्याच्यावर कारखान्याची सर्व मदार असते, प्रशासन असेल, तर निश्चितच चांगल्या प्रकारचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी केलं जाईल. ज्या काही अडचणी त्रुटी मागच्या या हंगामात आमच्या सर्वांच्या समोर आल्या त्याच्यावर योग्य प्रकारे निर्णय या ठिकाणी घेऊन या अडचणी भविष्यात या ठिकाणी कशा दूर होतील यासाठी प्रयत्न या ठिकाणी करू. आपल्या कारखान्याची जी क्षमता आहे 2500 ती भविष्यात वाढवली तरच आपल्याला या ठिकाणी येणारे 2 सीझन या ठिकाणी अतिशय चांगले असणार आहे, महत्वाचे असणार आहे कारखान्याच्या दृष्टीने. तर त्या बाबतीतच काकांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली संचालक मंडळ या ठिकाणी निश्चितच निर्णय घेईल. आपल्याला आपली कॅपॅसिटी कशी वाढवता येईल किंवा वेगवेगळे प्रयोग आपल्या कारखान्यात काही जुन्या मशिनरी झालेल्या आहेत त्या बदलून या ठिकाणी आपल्याला काय करता येईल की जेणेकरून जास्तीचं गाळप या ठिकाणी आपल्याला करता येईल. आणि म्हणून या सर्व बाबींचा विचार करून पुढचा हंगाम आपल्याला अतिशय यशस्वी करायचा आहे. या येणाऱ्या हंगामामध्ये सर्वांचाच खाईचा वाटा आहे, खूप मोठं योगदान प्रशासनाचं, अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आणि सर्व संचालक मंडळाचं या ठिकाणी आहे. सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी केलं तर आभार श्रीकांत मिसाळ यांनी म्हणले. तर यावेळी सर्व संचालकांनी मान्यवरांचा सत्कार केला. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.